गेल्या 8 दिवसांपासून राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नाहीये, मात्र नगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष झालंय। त्यामुळे संतप्त महिलांनी नगरसेविका सौ नमिता शेटे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढलाय। यावेळी सर्व महिलांनी आपला संताप नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर व्यक्त केलाय। राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्या 8 दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नाहीये, तसेच परिसरामध्ये स्वच्छताही होत नाहीये, त्यामुळे नगरसेविका सौ नमिता शेटे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढून नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केलाय। राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 3 म्हणजे मेहत्रेमाळा, खळवाडी, छत्रपती नगर आदी भागांमध्ये गेल्या 8 दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नाहीये। या ठिकाणी गाळ मिश्रित पाणी येत आहे, त्यामुळे 10 मार्च रोजी दुपारी 1 वाजता परिसरातील महिलांनी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढून नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर प्रभागातील अनेक समस्यांचा पाढाच वाजलाय। आज आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाण्याचा खूप प्रश्न निर्माण झालेला आहे। आज या 8 दिवसापासून नाही तर आम्हाला कायमच पाण्याचा प्रश्न आहे। तर काही ठिकाणी खूप वेळा पाणी येतं तर काही ठिकाणी काहीच येत नाही। आणि नगरपालिकेने 1 तास का होईना सकाळी पाणी सोडायला पाहिजे, ह्याच्या फोर्समध्ये पाणी सोडायचं, सगळ्यांना व्यवस्थित पाणी, दुर्गंधीयुक्त आणि खडे माती नसलेलं पाणी सोडा। आणि एक तास तरी सर्वांना पाणी मुबलक प्रमाणात सोडायला पाहिजे। आणि जेथे वॉल पाणी सोडतात त्या माणसांचा नंबर आणि प्रत्येक प्रभागाला किती वाजता पाणी सोडण्यात येईल याचा चार्ट तयार करून, आणि जेव्हा आपल्याला तुम्हाला कधी प्रॉब्लेम येईल पाणी न येणार त्यासाठी तुम्ही रिक्षा फिरवून सगळ्यांना पाणी न येणार याची सूचना देण्यात यावी, की जेणेकरून महिलांना त्याची कल्पना येते। आणि शुक्रवारी शनिवारी पाणी येत नाही, पण शुक्रवारी सकाळी पाणी, आज तरी 2 हंडे पाणी मिळालं, तर शुक्रवारचा दिवस, शनिवारचा आणि रविवारी थेट संध्याकाळी पाणी सोडलं तर 2-3 हंडे इतकंच पाणी येतं। तर हा 3 दिवस पूर्ण आठवड्यात दरवेळेस आम्हाला त्रास सहन करावा लागतो, त्यासाठी आम्ही पाण्यासाठी हा मोर्चा आमच्या सगळ्या महिलांनी काढलेला आहे। यावेळी सत्ताधारी गटातील माजी नगरसेवक आर.आर. तनपुरे यांच्या प्रभागामध्ये देखील या समस्या असून याबाबत 4 दिवसांपूर्वी त्यांनी निवेदन दिल्याचे सांगितलंय। तर जनतेला पाणी मिळत नाहीये, मग नगर परिषदेचं पाणी नेमकं कुठं मुरतंय असा घणाघात विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी लावून मुळा धरणाजवळ नवीन पाण्याच्या मोटारी बसवण्याची मागणी केली होती। परंतु सत्ताधाऱ्यांनी जुन्याच मोटारी दुरुस्त करून त्यावर 1000 रुपये खर्च केले आणि येणाऱ्या बैठकीमध्ये याचा जाब आम्ही विचारणार आहोत असं दादा पाटील सोनवणे यांनी सांगितलंय। नगरपालिकेवर जो हंडा मोर्चा महिलांचा आला, हा हंडा मोर्चा येऊ नये म्हणून आम्ही गेले 2 महिन्यापासून राहुरी नगरपालिके प्रशासनाला खबरदारीचा उपाय घ्या, हंडा मोर्चा जर आला तर आपली जी परिस्थिती पाण्याची ही सर्व भागामध्ये जी वाईट परिस्थिती सर्वांना कळणार, पूर्ण महाराष्ट्रात कळणार, त्यासाठी आपण काहीतरी नियोजन करा। आणि हे नियोजन करताना जुनी पाईपलाईन जी खराब झाली त्याच्यामध्ये काही ठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या आहेत, या पाईपलाईन बदलल्याशिवाय पाणी स्वच्छ येणार नाही। आपलं फिल्टर मुळा धरणावर जे आपलं पाणी योजनेचं जे फिल्टरेशन आहे ते चालू आहे का नाही, त्याच्यात पावडर टाकली जाते का नाही हे बघितलं गेलं पाहिजे। आम्ही 50 वेळेस सांगितलं का राहुरी नगरपालिकेच्या पाईपलाईनमधून जे घाण येत आहे, आळा येतात, मासे येतात, याचं कारण काय, पण ते त्याच्याकडं प्रशासनाने दुर्लक्ष केलं। आज राहुरी शहरामध्ये गेले 8 ते 10 दिवसापासून प्रेशरने पाणी येत नाही, त्यामध्ये 2 मोटारी जळाल्या। मात्र नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी मोर्चामध्ये आलेल्या महिलांना बरोबर घेऊन ते प्रभागामध्ये गेले आणि संबंधित पुरवठा प्रमुख काका आडागळे आणि आरोग्य विभाग प्रमुख शहाजी गाडेकर यांना व्यवस्थित कामे करा, अन्यथा निलंबित करण्यात येईल अशी तंबी दिली। आणि काही अडचणी असतील तर नगर परिषदेमध्ये मोर्चा आणण्यापेक्षा डायरेक्ट मला फोन करा, मी स्वतः येऊन तुमचे प्रश्न मार्गी लावीन असं सांगितलंय। प्रभाग क्रमांक 3 मधील काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येतं किंवा पाणी काही 2-3 दिवसापासून जरा पाणी पुरवठा विस्कळीत होता आणि अशा काही महिलांच्या तक्रारी होत्या, तर
2-3 दिवसापूर्वी जो पंप अचानक बिघडल्या कारणाने काही दिवस 2-3 दिवसापासून पाणी पुरवठा हा थोडा विस्कळीत होता, परंतु शर्तीचे प्रयत्न करून लवकरात लवकर पुन्हा आपण पाणी पुरवठा सुरळीत केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी पाणी अजूनही काही जर अनियमितपणे येण्याचं कमी दाबात येण्याचा प्रश्न असेल, तर माझं जनतेला आवाहन आहे की आपण त्या भागातले नगरसेवक असतील किंवा मलाही त्या ठिकाणी संपर्क केला तर निश्चितपणे मी स्वतः येऊन त्या ठिकाणी ते प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. आजही सकाळी मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये घरोघर हिंडून घरकुलाच्या योजनेची माहिती त्या ठिकाणी देत होतो. तिथं जर विषय झाला असता तर उगाच महिलांना एवढ्या उन्हाचं तणाचं तिथं मोर्चा आणण्यापेक्षा मी स्वतःच त्या प्रभागामध्ये फिरत होतो. तिथं माझ्या कानावर जर प्रश्न घातला असतो निश्चितपणे आपण तिथंच बैठक घेऊन प्रश्न सोडवला असता. माझंही नागरिकांना आव्हान आहे की अशा कुठल्या तक्रारी असतील तर आपल्याला प्रश्न सोडवणं हा विषय जास्त महत्त्वाचा आहे, आणि म्हणून माझ्यापर्यंत जर काय तक्रार आहे तर निश्चितपणे आपल्या तिथं येऊन त्या प्रश्नाची लवकरात लवकर सोडवणूक करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. या ठिकाणी मी आत्ता प्रभाग क्रमांक 3 मध्ये काही ठिकाणी आत्ता समक्ष येऊन कामांची आज सकाळपासूनच माझा दौरा चालू होता. आत्ता काही ठिकाणी कामांची पाहणी केली असता संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना जर काही जिथं जिथं कुठं त्रुटी आढळलेल्या आहेत त्या ठिकाणी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना मी चांगले सूचना आत्ता दिलेल्या आहेत. सूचनांचं तरी जर पालन झालं नाही तर कडक कारवाई करण्याची देखील त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. निश्चितपणे ज्या ज्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचा आपला प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ह्या घरकुल योजनेचे विषय असतील तर काही प्रश्न असतील हे नागरिकांच्या प्रभागात जाऊन मीटिंग घेऊन सोडवण्याचं माझं काम त्या ठिकाणी चालू आहे. नागरिकांना आव्हान आहे की कुठल्या तक्रारी असतील तर निश्चितपणे माझ्यापर्यंत आलं तर त्या वॉर्डामध्ये प्रभागामध्येच आपण बैठक घेऊन लवकरात लवकर तिथं अधिकारी बोलून त्या समस्या मार्गी लावण्याचं आपण काम त्या ठिकाणी होईल. नगरसेविका सौ नमिता शेटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सुजाता म्हेत्रे, योगिता लगे, अक्का म्हेत्रे, शांता लगे, रुपाली रासने, मनीषा सुपेकर, नीता दायमा, सुनीता शेटे, माधुरी देवतर्से, पुष्पा शेटे आदी महिला सहभागी झाल्या होत्या. तापीचे जो महिलांनी मोर्चा आणला या संदर्भामध्ये 2-4 दिवसापूर्वीच आपण त्याला एक अर्ज दिला होता. यांना अर्ज द्यायचं कारण एक होतं का पूर्वी असंच घडत गेलं का 2-3 वर्षापासून काही भागामध्ये पाणी येतं काही भागामध्ये पाणी नाही. शनिवारी जे पाणी येणार नसतं पण शुक्रवारी जर आलं नाही शनिवारी आलं नाही तर साधारणतः 3 दिवस याच्यामध्ये निघून जातात. मग त्याच्यानंतर लाईट नसती काहीतरी कारणं सांगितली जातात. आता मोटरीचा विषय जे असेल तर मोटर आपण घ्यायला मागील 2 वर्षापूर्वीची एक मोटर घ्यायची सांगितली होती तर ते मोटरीचं कारण सांगितलं जातं. मनोज साळवे, सतीश फुलसुंदर, C24 तास, राहुरी.